शिवसेना के प्रवक्ता संजय राउत के खिलाफ ईडी की जांच कई दिनों से लंबित है। ये सभी संवैधानिक व्यवस्था से निर्मित जांच एजेंसी के नियमों के तहत है। भारतीय जनता पार्टी का इससे कोई लेना देना नहीं है। जब से राज्य में सरकार गिरी है, विपक्ष के पास करने के लिए कोई काम नहीं बचा है, इसीलिए वो लगातार भाजपा पर आरोप लगा रही है। शिवसेनेचे प्रवक्ते माननीय संजय राउत जी यांचे विरुद्ध केंद्रीय तपास संस्था असलेली एन्फोर्समेंट डिपार्टमेंटच्या वतीनं एक चौकशी मागील अनेक दिवसांपासून प्रलंबित आहे। आज त्या चौकशीच्या पुढची पायरी म्हणून किंवा त्या चौकशीतला प्रकार म्हणून आज त्यांच्या घरावर ईडीने चौकशीसाठी छापा टाकल्याचं आम्हाला माहिती मिळाली। खरं तर ह्या सगळ्या संवैधानिक व्यवस्थेतून निर्माण झालेल्या तपास संस्था आहेत, त्या आपल्या पद्धतीनं कार्य करतात। त्यांना जर त्यामधलं काहीतरी काळभैरव वाटेल तर त्या पद्धतीनं त्याची चौकशी केली जाईल। त्या भारतीय जनता पक्षाच्या कोणत्याही पद्धतीचा संबंध येत नाही। जर ते दोषी असतील तर त्यासाठी तपास संस्था ते तपासतील, दोषी नसतील तर तपास संस्था त्यांना चौकशीच्या घेऱ्यातून बाहेर काढतील। कुठेतरी विरोधक असे म्हणत आहे की हे सूडबुद्धीनं हे सगळं केल्या जात आहे, काय म्हणा? विरोधकांना आरोप करण्यासाठी आता कोणतंही त्याच्या पलीकडचं कोणतंही काम राहिलेलं नाही आणि त्यामुळं महाराष्ट्रातलं देखील सरकार आता त्यांच्या हातून निघून गेलेलं आहे आणि त्यांच्याकडे आरोप करण्याशिवाय दुसरं काहीही साधन उरलेलं नाही। ह्या फक्त अशा पद्धतीने आरोप करणे आणि बातम्यांमध्ये राहणे एवढंच काम त्यांच्याकडे शिल्लक आहे। अपने सपनों की उड़ान भरने की इच्छा तो हर किसी की होती है, पर पंख भी तो मजबूत होने चाहिए। जो देता है फ्लाईव्हील एविएशन एकेडमी। फ्लाईव्हील एविएशन एकेडमी एक ऐसा इंस्टीट्यूट है जहां पर एयरलाइंस एंड एयरपोर्ट हॉस्पिटैलिटी और टूरिज्म मैनेजमेंट, साथ ही यहां कैंपस इंटरव्यू, गाइडेंस बाय इंडस्ट्री एक्सपर्ट, प्रैक्टिकल ट्रेनिंग एट एयरपोर्ट, एक्सपर्ट फैकल्टी, पर्सनल ग्रूमिंग जैसे कई सारे बेनिफिट्स आप पा सकते हैं। फ्लाईव्हील एविएशन एकेडमी, 1 डिग्री 3 जॉब अपॉर्चुनिटीज। फ्लाईव्हील एविएशन एकेडमी गिव्स यू अ डिग्री और डिप्लोमा विद अ जॉब। फ्लाईव्हील एविएशन एकेडमी, 365 गांधीनगर, LAD कॉलेज स्क्वायर, बिसाइड कर्नाटक का बैंक नागपुर।